आता महाराष्ट्रामध्ये हे जे नवीन चित्र आता दिसत आहे, महाविकास आघाडी यांना जास्त बहुमत मिळालेले आहे, राष्ट्रवादी पक्षाकडून जे लोक ज्यावेळेस पक्ष फुटलं होतं किती लोक तिकडे गेले होते, तर तुम्हाला असं वाटते महाविकास आघाडीने आता मोठ्या संख्येने विजय झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? ज्या प्रकारे फडणवीस यांनी पक्ष फुटला महाविकास आघाडी आणि ज्या प्रकारे जे प्रस्थापित झालेलं सरकार होतं ते काढून दोन दोन पक्ष फोडून परत सत्तेवर आले आणि ते त्यांनी कबूल केलं, त्याच वेळेला आम्हाला असे संकेत मिळते की महाराष्ट्राची सुज्ञ जनता आहे आणि त्यांना अशा प्रकारे कायद्याद्वारे प्रस्थापित झालेलं सरकार आहे ते तोडणं आणि अतिशय क्रूर महत्त्वाकांक्षेसाठी हे लोकांना आवडत नाही आणि आम्हाला लोकांचं अंडरकरण दिसत होतं, ते फक्त इलेक्शनची वाट बघत होते आणि कसं त्यांच्याविरुद्ध मत टाकायचं त्याची वाट बघत होते, नुसतं सरकारच तोडलं नाही तर त्यांनी पक्षसुद्धा काढून घेतला, पक्षचिन्हसुद्धा राष्ट्रवादी शरद पवार यांचं चिन्ह काढून घेतलं, पक्षसुद्धा बहाल केला अजितदादांना, हेही लोकांना आवडलं नाही आणि त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे यांचं पक्ष बाळासाहेबांनी जो स्टॅब्लिश केलं होता तेही काढलं आणि निवडणूक चिन्हसुद्धा काढून घेतलं, हेही लोकांना आवडलं नाही आणि त्याचा एक राग म्हणून लोक वाट बघत होते। याशिवाय सुद्धा या देशामध्ये झालेला जो वरचा म्हणजे 10 वर्ष ना NDA सरकारने काहीच काम नाही केलं आणि ED इन्कम टॅक्स CBI ED यांचा वापर करून नेत्यांना त्यांनी जे त्यांना सामील होत नाहीत त्यांना ED वापर करून स्वतःच्या पक्षात घेतलं आणि जे पक्षात नाही गेले त्यांच्यावर स्वतःच्या पक्षातल्या लोकांवर त्यांनी काहीच भ्रष्टाचारावर ॲक्शन घेतली नाही आणि हा जो बळाचा वापर केला, शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला हे लोकांना सरळ सरळ दिसत होतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं धवधवीत यश आम्हाला मिळालं। यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आमचे नेते श्री शरद पवार साहेब यांनी ज्या प्रकारे स्ट्रॅटेजी केली आणि ज्या प्रकारे अत्यंत कमी वेळामध्ये तुतारी चिन्ह म्हणून सुद्धा जेवढे निवडून येतील तेवढ्याच लोकांना त्यांनी लोकसभेला उभं केलं आणि सगळे स्ट्रायकिंग रेट इतका हाय ठेवला की आमची केवळ एकच सीट गेली रावेरची आणि ती साताऱ्याची, तर अतिशय निसटता प्रभाव आमचा झाला, त्याच्यामुळे राष्ट्रवादी SP काँग्रेसने अत्यंत जोरदार काम केलेलं आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेने साहेबांवर विश्वास ठेवला, सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून झाले, आमचे सगळे कॅन्डिडेट निवडून आले, त्याचबरोबर शिवसेना आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर काँग्रेस यांची जी पारंपरिक मतं होती ती आणि त्या कॅन्डिडेटनी केलेली मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींनी ज्या प्रकारे प्रचार केला, भारत जोडो यात्रा केली इत्यादी सगळ्या कामांमुळे आम्हाला हे यश मिळालेलं आहे, ते जनतेमुळे मिळालेलं आहे, सुज्ञ मतदारांमुळे मिळालेलं आहे आणि ह्याचा दूरपरिणाम हा मला असं वाटतं UP राजस्थान आणि इतर अन्य राज्यांमध्ये सुद्धा झाला जिथे NDAना हारावं लागलं।